बेल आयकॉन दाबून मिळवा ताज्या व्हिडिओंचे अपडेट्स. जसं काय काय सुरू केलंय आणि असे फॉर्म्युला ऐकले दोन डीसीएम असतील काय आज तुमची बैठक पण झाली. भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या सगळ्या आमदारांची संसदीय बैठक जी असते ती 30 तारखेला दुपारी 1 वाजता विधानभवनात ठरली आहे. केंद्रीय निरीक्षक कोण येणार आहेत हे संदर्भामध्ये ठरली बैठक नाही. त्या बैठकीमध्ये आमचा सभागृह नेता झाला आपण संसदीय नेता आणि ह्या 2-3 दिवसामध्ये शिवसेनेबरोबर जी काही बोलणी होती सुरू होती. आपल्याला काय हवंय हे व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. परंतु उद्धवजी आणि देवेंद्रजी दोघांना याचे पूर्ण अधिकार आहे ते ठरवतील. आवश्यकता पडेल त्याप्रमाणे ते आम्ही पण शिकवतो. सेना म्हणजे आम्हाला सीएम पद पहिलं पाहिजे. पहिलंच सांगितलं की त्यांनी काय म्हणायचं त्यांचं स्वातंत्र्य आहे. ठरणं जे आहे सेना म्हणते की आम्ही मी सांगतो ते कंटिन्यू करता का म्हणतो की देवेंद्रजी उद्धवजी मिळून चर्चा करतील तिथे अडचण येईल तिथे आम्ही पण आता वेगळी काही समीकरण पाहायला मिळू शकतील. काही समीकरण काँग्रेस सेना 95 काय फॉर्म्युला तसा भाजप विरोधी पक्ष नसेल का. आमच्याकडे अनेक वेळा मी चॅनलवर मांडलं आहे आमच्याकडे ज्याला जे काम दिलं ते करायचं असतं. मला आता काम दिलं की 30 तारखेच्या बैठकीची निरोप द्या जेवणाची व्यवस्था करा केंद्रातून त्याला स्वागत करा ते मी करतोय. आता फॉर्म्युला काय कोणाला काय कोणाला काय हे देवेंद्रजी ठरवतात. बदलत्या परिस्थितीत जर तुम्हाला सेम पदाची ऑफर आली तर तुम्ही स्वीकारणार का. अनेक वेळा असं म्हणतात की देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे गेल्या 60 साली महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत सगळ्यात चांगले मुख्यमंत्री 5 वर्ष त्यांनी पूर्ण केली. या महाराष्ट्रामध्ये बिगर काँग्रेसची सरकार पहिल्यांदा रिपीट झाली स्वतः येईल आणि दूरदृष्टी असणारा माणूस आहे पारदर्शक आहे माणूस तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. पण जागा कमी झाल्यात त्यांच्या नेतृत्वात त्याच्यामुळे बदलाची मागणी होते मराठा मुख्यमंत्री अशी थेट मागणी होते आमदारांकडून. उभे उभे स्टॅटिस्टिक मांडता येणार नाही पण थोडक्यात मांडायचं झालं जागा काही कमी झालेल्या नाहीत. ज्यावेळेला आम्ही 260 लढवल्या तर 122 आता 150 लढवल्या तर 106 आल्या 105 दाखवल्यापर्यंत किती 6वी आहे 106 आल्या. तर याचा जो रेट आहे जिंकण्याचा रेट हा मागच्या वेळेला 47 शक्य होता तो ह्यावेळेला 66% काउंटी 70% मतांमध्ये सुद्धा 0.5% वगैरेच घट झाली आहे आणि ती सुद्धा घट कशी आहे पण तेच आपण जो 260% त्यामुळे जागा वगैरे काही कमी झालेले नाहीत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्व वगैरे अतिशय चांगलं यश मिळालेलं आहे. का माहीत नाही पण तुम्ही सगळेजण 10 जागा वाढवणाऱ्यांना खूप विजय मिळवला असं दाखवत आहे आणि बऱ्यापैकी जागा मेंटेन केल्या म्हणजे आता जवळजवळ 19 अपक्ष आहेत जवळ सगळेजण आले बरोबर सगळे मुख्यमंत्र्यांमध्ये तिथं पुन्हा 125 होते तिला 122 होती. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजीच राहतील आणि बदलण्याचं काही मुद्दा नाही. साधारण चर्चा कधी सुरू होईल सत्ता स्थापनेची कारण सेना म्हणते पहिलं आमचं वाटं सांगा नंतर आम्ही पाठवलं. बोलू सांगा उदयनराजे म्हणाले होते की मी दिल्लीशिवाय दुसरीकडे कुठं जाऊ शकत नाही काय नेमकं त्यांच्या बाबतीत निर्णय पक्ष. उदयनराजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि त्या गादीला उदयन महाराजांना खूप मोठा आदर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आम्हा सगळ्यांना हा धक्का आहे किंवा त्यांचा पराभव झाला त्यामुळे केंद्रीय नेतृत्व त्यांची योग्य ती काळजी पंकजा मुंडे असेल रामचंद्र असेल जे पडलेले मोठे मंत्री सगळ्यांची काळजी पक्ष घेईल. तेही वारंवार मांडत असतो किंवा चॅनलमध्ये पाठ झालं की संघटनेला 10,000 डोळे असतात वेगवेगळे कारण असतात ते सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात आणि योग्य ते निर्णय घेत असतात.